पुन्हा एकदा चंद्रकांत दादा पाटीलच येतील, कारण की समोरचा उमेदवार चुकलेला आहे. तर हा रस्ता लहान होता, मोठा झाला आहे, मेट्रोचं काम झालं, बस काम झालेलं आहे. चंद्रकांत दादा मोकाट्याचे जरा जास्तच विषय निघतात, ते येणार म्हणून आता चंद्रकांत पाटीलच काम झालेले आहे चांगले, आणि उमेदवार चांगले येते, त्याला सहकार्य सांगायचं. लोकांना काय लागतंय, रस्ते, पाणी आणि लाईट, बस याच्या व्यतिरिक्त कोण सगळे जे ते आपापले घरोघरी काम करतच असतात. आहे आता चांगली घासा घाशी आहे, पण कोण येईल त्याचं सांगू शकत नाही आपण. कोणते चंद्रकांत? चंद्रकांत दादा बीजेपी, चंद्रकांत दादा पाटील आम्ही ओळखतो आणि बीजेपीचे आहेत म्हणून ओळखतो. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून तुमच्या मतदारसंघातून? चंद्रकांत दादा. मी तर असं ऐकून आहे की चंद्रकांत मोकाट्यांचं जास्त यावेळी लागणार आहे नंबर. चंद्रकांत पाटील. असं काय वाटतं तुम्हाला? एकच केले तो रोडचे कामं, मेट्रोचे कामं, किल्ले बनवाले, लेकरांचे खेळण्याची कामं करायले, अजून काय खाली. पण शाळेचे कामं अधुरी राहिलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी चंद्रकांत दादांनाच निवडून द्यायला लागणार आहे आम्हाला आत्ता. आणि दादाच निवडून येण्यासाठी ही खूप गरज आहे. कोण आहे उमेदवार? चंद्रकांत मोकाटे, चंद्रकांत बलबीम मोकाटे. तर हे नक्कीच बीजेपीच करू शकतं, आणि यासाठी जर सक्षम कोणी नेतृत्व असेल तर ते चंद्रकांत दादा पाटील असतील. पाणीचा, पाण्याचा प्रश्न होता सुटला, रोटला होता तो पण सुटला, जे काही घरगुलाचे होते पैसे काही हे काही ते पण पैसे आले सगळं. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा. घेणार मतांचा अंदाज, सत्ता कोणाची येणार, कोण होणार मुख्यमंत्री, कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वरचं, महायुती की महाविकास आघाडी, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा. या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये फक्त डेट्स ऑफ मराठीवर. मी महाराष्ट्र बोलतोय या लेट्स अप मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत. मी प्रशांत गोडसे. आज आपण आलो आहोत पुणे येथील कोथरूड विधानसभा मतदारसंघात. या विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे जनता नेमकी कोणाला कौल देणार हे 20 तारखेला निश्चित होणार आहे. त्यामुळे चला तर जाऊया पुणे येथील कोथरूड विधानसभा मतदारसंघात. आपण थेट जनतेशी संवाद साधतो आणि तेथील आपण आढावा घेत असतो. काका काय सांगाल या मतदारसंघामध्ये चंद्रकांत दादा पाटील जे राज्याचे मंत्रीपदावरती उच्च शिक्षण मंत्रीपदावर विराजमान आहे, ते निवडणूक लढताय, दुसऱ्यांदा निवडणूक लढताय, काय वाटतं तुम्हाला? निवडून येतील असं वाटतं. काय कारण? कामं झालेत हे झालेत भाजपचे, म्हणजे सगळीकडेच कुंकडबी. एक नंबर माणसं पण आहेत, कामं पण चांगली केली चंद्रकांत दादा पाटलांनी, कामं चांगली केलेली तर आम्ही पण त्यांना मतदान करू. चंद्रकांत पाटलाच काम झालेले चांगले, आणि उमेदवार चांगले येते, त्याला सहकार्य राहील सगळ्याचंच. पाणीचा, पाण्याचा प्रश्न होता सुटला, रोटला होता तो पण सुटला, जे काही घरगुलाचे होते पैसे काही हे काही ते पण पैसे आले सगळ्याला. अमोलदादा जर उभे असते तर वेगळा फरक असता, आता ते नसल्यामुळं चंद्रकांतदादा पाटलांचाच चान्स आहे. पण त्यांनी ह्या भागात थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं, नाही का? ते थोडं कमी केलेलं आहे, कारण 4 वर्षात तर काही दिसले नहुते एवढे, आत्ता दिसायला लागले 6 महिन्यापासून जरा इकडं. अच्छा. तर गरिबांसाठी इंग्लिश मिडियमचे शाळा वगैरे नाही का, त्या पाहिजेत. परत रस्त्याच्या सुविधा, ट्रॅफिकची पण समस्या खूप मोठी, पाण्याची पण समस्या आहे. आत्ता थोडंसं झालं आहे हळूहळू, पण अमोल भाई ते पाठलाग केल्यामुळं झालेलं आहे आतापर्यंत. पाठपुरावा, हो, इंग्लिश मिडियमची शाळा किंवा दवाखाना पण पाहिजे, कारण आता बालेवाडीत काय काही दवाखाने आहेत कोविडच्या काळात वगैरे चालू झाले, पण ते झालेले नाहीत चालू अजून. त्यासाठी लोकांना लांब जावं लागतं, एक तर सुसला जावं लागतंय सिम्बॉयसिस किंवा मग SI ला जावं लागतंय. आता त्या भारतीय विद्यापीठच्या शाळेजवळ पण एक होणार होता दवाखाना, तो काय अजून त्याचं कुठं गायबच झालं सगळं, त्यामुळे तिथं होणार होता तो किंवा जवळपास बानेरला जे आहे ना ते तरी दवाखाना चालू झाला पाहिजे. लोकांना काय लागतंय, रस्ते, पाणी आणि लाईट, बस याच्या व्यतिरिक्त कोण सगळे जे ते आपापल्या घरोघरी कामं करतच असतात की.
सगळ्यात महत्त्वाचं मला तर असं पाण्याची समस्या वाटते, कारण आपल्याला पाणी सगळ्यात गरजेचं आहे, सगळ्यात अगोदर आपलं पाणी वगैरे, म्हणून सगळ्यांच्या घरी पाणी पोचावं माझ्याकडनं ही अपेक्षा राहील चंद्रकांतदादा पाटलांसाठी. तुम्ही त्यांना पुन्हा एकदा संधी देणार का? हो हो नक्कीच, पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटीलच येतील, कारण की समोरचा उमेदवार चुकलेला आहे. अच्छा, म्हणजे चुकला म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे जो प्रतिस्पर्धी दिला आहे तो मागच्या 5 वर्षात कधी काम करताना दिसला नाही, समोरच्या पार्टीचा हा उमेदवारच म्हणजे अनोळखी वाटतो, म्हणून चान्सच वाटत नाही त्यांचा. की मग तुमचा कॉन्फिडन्स काय सांगतो की पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटीलच येतील कोथरूड? म्हणून सगळ्या लोकांचं एकच आहे की ट्रॉफिक नियोजन, की कुठल्याही चौकात गेलं की ट्रॉफिकचा खूप प्रॉब्लेम आहे, आणि प्लस आपली पावसाळ्यात एवढे रोड खराब होतात की सांगता येत नाही, थोडा छोटा तरी खड्डा असेल तर ॲक्सिडेंट खूप प्रमाण वाढले, की त्याच्यामुळं रस्त्यावरती थोडंसं टार्गेट व्हायला पाहिजे होतं. मेट्रो सिटीच्या नावाखाली ज्या लेवलचे दर स्टेप आहे होते ते वाटत नाही आहे अजिबात, की खूप खड्डे आहेत तिथे, एक मागच्या 5 वर्षात झालं नाही, इथून पुढं होय. तर पाण्याचा प्रॉब्लेम एवढा नाही आहे, रस्ते खूप इम्पॉर्टंट आहे, की जर शहर जलद होत असेल तर ते फक्त रस्त्यानेच होत आहे. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल तुमच्या मतदारसंघातून? चंद्रकांतदादा. 4 वर्ष झाले, आत्तापर्यंत कधीच कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला, काही नाही काही नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत भेटली, साथ भेटली, कसला त्रास झाला नाही. आधी ड्रेनेज लाईन नव्हती, ती ड्रेनेज लाईन झाली आत्ता, त्यानंतर रोड नव्हता, कच्चा रोड होता, तो आंबळी रोड झाला. तर ह्या ज्या छोट्या गोष्टी ज्या आम्हाला लागतात म्हणजे धंद्याला की कस्टमरला यायला वगैरे, ह्या गोष्टी डेव्हलपमेंट झाल्या. कनेक्टिंग रोड तेवढा डेव्हलप झाला नाही, एकदा सगळे हे रिंग रोड्स कम्प्लीट झाले की सगळा जो मेन ट्रॅव्हलिंगवाला ट्रॅफिक आहे तो डायव्हर्ट होऊन जाईल, आणि जे फक्त इथले रहिवासी तेच फक्त राहते भाजपच येईल. चंद्रकांत दादा पाटील आहे आणि चंद्रकांत मुकाटे, दोन्हींपैकी कोण निवडले? चंद्रकांत मुकाटे. का बर, असं का वाटतं तुम्हाला? कारण की त्यांनी प्रसिद्धीमध्ये हे केलं ना, त्यांनी वाढ केली ना त्यांनी. चंद्रकांत पाटील. असं का वाटतं तुम्हाला? एकच केले तो, रोडचे कामं, मेट्रोचे कामं, किल्ले बनवाले, लेकरांचे खेळण्याचे कामं कराले, अजून काय खाजी. चंद्रकांत दादा पाटील. मग यावेळेस परिवर्तन होणार की पुन्हा संधी त्यांना मिळेल? पुन्हा संधी मिळेल ना. काय कारण नेमकं? कारण म्हणजे कामं केलेत ना. कोणकोण उमेदवार निवडणूक लढत आहे तुम्हाला माहिती आहे का? माझ्या मते चंद्रकांत दादा मोकाटे आणि चंद्रकांत दादा पाटील. चंद्रकांत दादा मोकाटेचे जरा जास्तच विषय निघतात, ते येणार म्हणून आता मी तर असं ऐकून आहे की चंद्रकांत मोकाटेंचं जास्त यावेळी लागणार आहे नंबर कोथरूडमध्ये. चंद्रकांत दादा पाटील. आणि दुसरे बी चंद्रकांत दादा ते शिवसेनेचे, पण शाळेची कामं अधुरी राहिलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी चंद्रकांत दादांनाच निवडून द्यायला लागणार आहे आम्हाला आत्ता, आणि दादाच निवडून येण्यासाठी ही खूप गरज आहे आत्ता. भरपूर गोरगरिबांसाठी शाळा नाही त्यांचा एक प्रश्न आहे, आणि हॉस्पिटल नाही इथं तो एक प्रश्न मोठा आहे. हे चंद्रकांत दादांनी ते दोन कामं पूर्ण करून घ्यावं. कोणते चंद्रकांत? चंद्रकांत दादा BJP, चंद्रकांत दादा पाटील आम्ही ओळखतो आणि BJP चे आहेत म्हणून ओळखतो. आहेत भरपूर प्रश्न आहेत गोरगरिबांचे, पाण्या बाणेर बालेवाडीत रस्त्यांचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, त्या व्यतिरिक्त शाळेंचे शाळा कॉलेज वगैरे जवळ पाहिजे एखादं, आणि बाकी ज्येष्ठ पुरुषांसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा पाहिजे, उद्यानं वगैरे हवीत. ते नक्कीच BJPच करू शकतं, आणि यासाठी जर सक्षम कोणी नेतृत्व असेल तर ते चंद्रकांत दादा पाटील असतील, आणि आमचं मतदान हे चंद्रकांत दादासाठीच असेल. आम्हाला वाटतं चंद्रकांत दादा येतील. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती, त्याचा फायदा तुम्हाला झाला का? हो झाला, झाला फायदा आम्हाला, त्याने भरपूर चांगले कामं केले, तर चांगले केले त्याच्यावर वाटतं ते निवडून येते ना. चंद्रकांत दादा पाटील. काय परिवर्तन होईल की काय, काय वाटतं तुला? नाही तेच येतील निवडून. काय कारण? त्यांनी केलेले कामं तसे. या मतदारसंघामध्ये विकास कामं झाली आहेत काय? हो झालेली आहेत, हा रस्ता लहान होता मोठा झाला आहे, मेट्रोचं काम झालं, बस काम झालेलं आहे, पण अजून 1-2-3 कामं महत्त्वाची आहेत. ते आपले सध्याचे आमदार आहेत चंद्रकांतदादा पाटील, ते म्हणत आहेत करायचं. एक म्हणजे इथून एक टनल बांधायचं आहे बेता टेकडीहून, की डायरेक्ट पाषाणला जाईल, तर पाषाण बाणं जाऊन एकदम हे होईल. दुसरं म्हणजे ते फ्लायओव्हर बांधायचं होतं ना, रस्ता बांधायचा होता, ते पर्यावरणवाद्यांनी हे केलं, विरोध केला, तर आता ते म्हणे फ्लायओव्हर बांधावेत बालभारतीपर्यंत. तिसरं गोष्ट म्हणजे मला एक सुचवा असं वाटतं की हा जो जुना कनालचा रस्ता आहे तो कवे पुतळ्यापासून फोर्ट रोडला येतो, जसं तो SNDT चा गेला असं तो पण करून टाका, म्हणजे त्या ट्रॅफिकचं सगळं हे 3 रस्ते झाले की ट्रॅफिकचं सगळं प्रॉब्लेमच सॉल्व होऊन जाईल. हा सगळा मतदारसंघ असा आहे
की युती महायुती तर्फे कोणालाही उभं करा, हाती गदा घोडा बैल सुवर तो जिंकून येईन हा मतदारसंघ असा आहे. मेट्रोची सोय झालेली आहे, रस्ते आमच्या इथं व्यवस्थितपैकी आहेत. आता इथून तर आहे ते आता किशोर बाबा आहे, चंद्रकांत पाटील आहेत, चंद्रकांत मोकाटे आहेत. हां आहे आता चांगली घासाघाशी आहे, पण कोण येईल त्याचं सांगू शकत नाही. आपण झाले मुरल्या अण्णा झाल्यावर झाले सगळ्याचं झाले ना, बऱ्यापैकी सुधारणा झाली पुण्याची ना, अजून बी करावी काय सांगू शकत नाही. चांगलीच ठसल निघाली. त्यांची परिस्थिती कशी आहे? रस्ते बरे आहेत, पण ट्रॅफिकचं फार मोठी समस्या आहे. ट्रॅफिक म्हणजे सांदळी 5 नंतर म्हटलं की अवघड आहे, गाडी चालवणं अवघड होतं सांदळीचं. आमचं स्थानिक आमदार इथं निवडून आला पाहिजे. कोण आहे उमेदवार? चंद्रकांत मोकाटे, चंद्रकांत बलबीम मोकाटे. येथील निवडून ते उमेदवाराला परत नाही, बहुतेक त्याच उमेदवाराला परत निवडून देतील चंद्रकांत दादा पाटील यांनाच. चंद्रकांत दादा सध्या सत्तेत BJP सरकार असल्यामुळं ते दादा इथले स्थानिकला जे विकास करतायत, आता सत्ता कोणाची, केंद्रातून निधी कोण आणतं सत्तेवाले जाणू शकतात. त्याच्यामुळं आम्ही जर विरोध पार्टीला जर मतदान केलं तर ते विकास करू शकत नाहीत.